त्याचा शेपूट वाकडते वाकडत गेला पळून. गौरी, जयदीप, तू इथं काय करायलास? हेच मी तुला विचारायला आलोय. आणि आय होप तू नेहमीसारखं उत्तर टाळणार नाहीस. जयदीप, ते मी अनिलला इथं कोंडून ठेवलं होतं. व्हाट? म्हणलं त्याशिवाय त्याला अक्कल यायची नाही. पण तो इथून पळून गेला. गौरी, किती इझी आहे इथून पळून जाणं. ही शिक्षा दिलीस तू त्याला? होय, पण आता त्याला चांगली अद्दल घडली असणार. तू खरंच खूप साधी आहेस. तो अनिलला कधीच सुधारणार नाही. इनफॅक्ट आता तो सुधारण्याच्या पलीकडे गेलाय. तू सरळ त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतस. जाऊ दे, मरू दे त्याला. बरं, चल लवकर. लय उशीर झाला, आपल्याला लवकर झोपाय पाहिजे. चल. एक मिनिट, तो इथून पळून गेला त्याचं तुला काहीच वाटत नाही? जयदीप, मला त्याचा विचार करून माझ्या आनंदावर इर्जा नाही टाकायचं. बर, चल लवकर. उद्या सकाळी मला उठून माईंसाठी गजरा बनवायचा. चल चल. गौरी, तुझ्यातला हाच साधेपणा मला खूप आवडतो. गौरी थांब. अरे माझ्याकडे टॉर्च नाही, अंधारात कसा बसा आलोय मी. गौरी, जाऊ बाई देऊ का या की? लगत या की? टॉमना भी नाही मारला. माझ मला पुराण. तुम्हाला काय टॉमना मारू? काय झालं तरी काय? पिंजऱ्यातल्या वाघावानी काय अवस्था झाली तुझी? बलकी, अहो माझ सोडा. माझ्या बावड्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवलंय त्या गौरीनं. कुठ? मळ्यावरल्या खोलीत. काय सांगायलीस? अहो बघा की हो, दिवसभर अन्न वाचून राहावं लागले त्याला. रात्र बी तशीच काढावं लागते का काय काय नाही मला सांगा. जाऊ बाई, ही काय पद्धत झाली का? चुकीच आहे, चुकीच आहे. पण मला एक सांग, असं मला वाटायला लागलंय गौरीशी तरी या सगळ्यामध्ये काय चूक आहे? घ्या, तुम्ही बी तिचीच बाजू घ्या आता. अस इतके दिस काय करायलाय मग तुम्ही पण? तर्क जयदीप गौरी, जयदीप गौरी डोक्या बसवलंय त्यांना. मग काय करणार? तुम्ही बघाय पाहिजे होत, वंसनच्या घरी गौरीची पूजाच करायला बाकी ठेवली होती. सारखं आपलं गौरी 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 गौरी. पूजेच्या प्रसादाचा मान बी तिलाच पाहिला. अहो किती कौतुक. ते होणारच ग, म्हणजे ते चालूच आहे कधीपासून आपल्याकडं. आणि आता तर ते जास्तच व्हायला लागलंय. कवापासून? न काही विचार नका करू, मी सांगते. जवापासनं आमच्या पार्टीतनं तुम्ही बाहेर गेलायत ना, तवापासनं. अगं, आपण इथं बॉकेवाने भांडायलोय आणि तिकडं ते माकड लोण्याचा गोळा खायलाय. आता परत आलेली देवी तरी तुम्हाला सद्बुद्धी देव. तवा बी सांगत होते मी देव की, आत्ता पण सांगते. माझ्या इरोदात जाऊन आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून जर तुम्ही लढलात ना तर तुमचं भलं होईल. आता माझ्या खांद्याला खांदा द्यायचा की त्या माकडाला लोणी खाऊ द्यायचं? हे बघा तुम्ही करी त्यात. तुझ्यासाठी लई कठीण येते पण हरकत नाही. अख्खी रात्र पडली आपल्याकडे, घे टाईम. शुभ रात्री. गेला ग पाय गेला. आता केसांना आण गजऱ्याला, दोघांना बी शोभा आली आहे बघा. समद पहिल्यासारखं व्हायलंय आता. इतकं कट्ट ओचून बोलायची गरज नाही. आता आहे का आवाज? घर आहे म्हणल्यावर भांड्याला भांड लागायचंच की. रुसवे फुगवे व्हायचेच, त्याशिवाय मजा कशी येणार? वे
काय ग तुला हसाय काय झालं? काय नाही माही. काय नाही कस काहीतरी हाय सांग की. अग माई तुम्ही आता दादांना जे बोललात ना तसंच मी बी जयदीपला बोलले होते. म्हणूनच आम्ही म्हणतो मला तुमच्यात यांची छबी दिसते. म्हणजे हो म्हणजे फक्त एवढंच नाही हो आणि बरच काही आहे की. आता हेच बघा की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आपली भरभराट झाली. तसंच गौराबाई हे जयदीपरावांच्या आयुष्याचं सोनं करतील बघा. काय गौराबाई आता ह्यांना काय झालं? अहो लाजायली ती. पण तुम्ही म्हणायला ते अगदी खरं आहे बघा. आवजीनं अंबाबाई परत यावी म्हणून आपल्या जीवाची भी पर्वा नाही केली. ती आपल्या जयदीपसाठी आपल्या घरासाठी काय बी करू शकते. अगदी खरंय बघा मालकीन बाई. तुम्ही हे बोलायलाय यातच समजा आलं की. काय फिरवलीस ग घरी येत असते बघ मला काय एवढा आनंद झाला असतो. अम्मा अगं दादा म्हणले त्यांना माझ्यात माईंची छबी दिसते म्हणून. आणि मी बी माईन वाणी जयदीपच्या आयुष्याचं सोनं करणार करणार. आता गाडवाला आपण घोड्यासारखं झालो याचं वाटायला. अग येडी माई साहेबांची तुझी बरोबर कधी होऊ शकते काय? थोरल्या मालकीन बाई तिला तसं नव्हतं म्हणायचं. ए घेर तुला विचारलं. बोल माई साहेबांसारखं काय तुझ्या मध्ये? लहानपणापासून त्यांना तू बघितलंय म्हणजे गावंढळ जरी बोलत असल्या त्या तरी त्यांना इंग्लिश बेस्ट बोलता येत आहे एकदम फडाफडा मायासारखं. आणि तुझी आणि इंग्लिशची तर बॉम्बच आहे 36 आकडा. दादा साहेबांशी लग्न होण्याच्या आधीपासून त्या गाडी चालवत्यात. तुला येते सायकल पण मुश्किलीने चालवतेस तू. ती पण कच्ची बसची. दादा साहेबांनी हरभराच्या झाडावर चढवलं आणि तू पण चढली माकडावानी. अशी तोंडा पडशील ना एक दिवस. माई साहेबांच्या नाकाची पण सर नाही बघ तुला. येडपड कुठली बहिणी. माझी बायको साधी आहे येडपट नाही. तसं नाही भाऊजी. मग कसं आहे? गौरीत जे पोटेन्शियल आहे ना ते अजून तिने स्वतःच एक्सप्लोअर केलं नाही. मग तुम्हाला कुठून कळणार? आज गौरीला गाडी चालवता येत नसेल पण तिला जर कोणी शिकवलं तर नक्कीच येईल. गौरीने जर मनावर घेतलं ना तर माई जसं इंग्लिश बोलते तसं गौरीही बोलू शकते. मी शिकवेन तुला. आजपासून तुझं ट्रेनिंग सुरू. माईची बरोबरी म्हणून नाही पण स्वतःला बेटर करण्यासाठी तुला हे करायला हवं. सुरुवात गाडी शिकण्यापासून करायची. गाडी हरपण मी शिकवणार. संत महात्मे बोलून गेलेत.
स्वतःहून चिखलात दगड फेकला का नाही, चिखल आपल्या बी अंगावर उडत असतोय. उडाला ना व चिखल तुझ्या पुराता. फुटलं ग फुटलं. हे मॅड हेड काय फुटलं? नशीब नशीब फुटलंय माझ. काय झालं? तुझ्या सिरियल मध्ये कोण मिळेल का काय? माझ्या सिरियल मध्ये सगळं चांगलंय. इथं घरात काय चाललंय ना ते तरी माहितीये का तुम्हाला? अगं हो, काय झालंय ते तरी सांग की आधी. जयदेव बाबजी गौरीला गाणी शिकवणार आहेत. अगं त्यात काय झालं? त्यात एवढं रडण्यासारखं काय? तुम्हाला कधी वाटलं नाही का तुमच्या स्वतःच्या बायकोला मी गाणी शिकव म्हणून? अगं मी बी आत्ताच शिकलोय. आणि एवढं चिक्कळ ड्रायव्हर असताना शिकायची काय गरज आहे? तुमच्या या अशा स्वभावामुळे ना कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय. शिका जरा आपल्या भावाकडनं शिका. काय बी झालं ना तर स्वतःच्या बायकोच्या पाठीमाग उभे राहते डोंगरावानी. हे आमचं ध्यान बसलंय दाढी करत. ए त्या बसती का लय जीप चुरू चुरू चालायला लागली तुझी. हे गे पाणी बदलून आण. हो तुम्हीच जा आणि येताना मला पाणी घेऊन या प्यायला. मला काम सांगतात. चट्टाळत की जास्तच सरकलं काय? जयदीप येडा बिडा झालायस का? हो. अरे एवढं सोपं नसतंय ते. मला सांगतेस की तू शिकलायस ना पण माझ्यासाठी तेवढं सोपं नाही ना. मी शिकवणार आहे ना तुला. अरे त्याची काय गरज आहे? आपल्याकडे ड्रायव्हर आहेत की? गौरी दादांना तुझ्यात माईची छबी दिसते ना, मग ती छबी आपण प्रत्यक्षात उतरवूया. माई दादांच्या मागे खंबीरपणे उभी होती ना, म्हणून दादा एवढी मोठी कंपनी उभी करू शकते. पण त्याचं गाडी चालवण्याशी काय संबंध आहे? हे बघ गौरी, आपल्या घरात फक्त माईला आणि शालिनी वहिनींना गाडी चालवता येते. जर तू ही गाडी शिकलीस ना तर माईला खूप बरं वाटेल आणि दादा जे म्हणाले ना तेही तिला पटेल. अरे पण तुझं पण ठेव तुझ्याकडे, चल माझ्यासोबत. काय गरज होती माईना गाडी चालवायला शिकायची? चल. म्हणलं जरा पाय मोकळे कराय. पण नाही चालत पण यात नाही यायला इकडे जाते. उपस्ती ऐक बरं वाटाय नाही होय तुम्हाला. नाही बरं बरे मये लंगडायचं नाटक करायलाय का काय? मी कुठे लंगडती मग? आता काय प्रॉब्लेम नाही बघ. पाय कसली देते पायाव माझा लागलं काय? सॉरी सॉरी सॉरी. हा बघू बघू कुठे लागले ती. खरसलंय लागले हो तुम्हाला. काळजी करायली का चिडवायली मला तू? काळजीच कराय आले जाऊ बाई. अहो माझ्याशिवाय आहेच कोण तुम्हाला? मीच काळजी करणार तुमची तर. पण बघा ना तुम्ही कराय जाता ये कण होतय भलतच बघा. म्हणजे म्हणजे बाहेर तुम्ही लय मोठ्या टिमक्या मारल्या माई सारखं गौरीला काही येत नाही म्हणून. बघा त्याचा परिणाम उलटच झाला. काय झालं? आता जयदीप भाऊजी गौरीला गाडी शिकवणार, गौरी आपल्याला गाडीतून घेऊन कुठतरी महाराणावर सोडणार. काहीतरी करायला जाताय तुम्ही आणि त्याचं उलटच होतंय. ओ शालिनी कसं म्हणताय जाबाई एकदा म्हणून दाखवा ना. बरं राहिलं तुमचं ना त्याच्याच गेलाय म्हणून तुमच्या पार्टीत ना आम्ही राजीनामा दिलाय. काय झालं कुठ म्हणलं ना? सॉरी 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 सॉरी.
कोणी बी आवण टपली मारून जाव अशी अवस्था झाली तुझी शालनी. काय लायकी का या देवकीची तुझ्या पुढ? तुला मी नंतर बघते, आधी त्या गौरीचा काटा काढते मग तुला सांगते. आजही माझ्या प्लॅनिंग मध्ये काय टच येते आणि मग परत एकदा तुला मी बोलून दाखवते माझं नाव काय. शालिनी. जयदीप मला एक काम आठवलं, पाणी झाडांना पाणी घालायचंय, मी पाणी घेऊन येते. हा तू थांब एक मिनिट, हे काम ना अम्मा करेल. ओके अम्मा करेल का? स्वयंपाक स्वयंपाक करायला पाहिजे ना, बिचारी अम्मा एकटी काय काय करणार. मी आलेच. गौरी तू किती कारण दिलीस ना, तरी मी तुझा काहीच ऐकणार नाही. तू इथेच थांब, मी गाडी घेऊन येतो. गौरी 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 का घाबरतेस तू? मी आहे ना तुझ्या सोबत. चल 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 चल. चल बस गाडी इथे. नाही इथे बसून काय करणार तुला? ड्रायव्हिंग सीट वर बस. जयदीप अरे ना गौरी. ओके रेडी. गाडीत बसल्या बसल्या सगळ्यात महत्वाचं सीट बेल्ट इथे असतो, हा असा लावायचा. हे बघ गुड, हे स्टेअरिंग व्हील आहे, याने गाडी लेफ्ट राईट टर्न होते. ओके हे गिअर्स आहेत आणि हा हँड ब्रेक. आता इथे खाली ए बी सी. ए मीन्स एक्सिलरेटर, बी मीन्स ब्रेक, सी मीन्स क्लच. सो ए बी सी. आता गाडी स्टार्ट करण्यासाठी इथे चावी, ती चावी फिरवायची. कळलं? गुड स्टार्ट कर. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार
अशा तुमच्या आवडत्या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.